नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा आयताचे क्षेत्रफळ हा घटक आणि त्यावरील काही उदाहरणं आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवट प्रत्येक बघा कारण प्रत्येक गण गणित आपण स्पष्टीकरणाचे सोडून घेणार आहोत याचा मुलांना नक्कीच अभ्यासामध्ये फायदा होणार आहे नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडले व्हिडिओला लाईक करा आपल्या मैत्रिणींना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मग इथे आपल्याला पहिला प्रश्न असा दिला एका आहे एका आयताची लांबी पंधरा सेमी व रुंदी आठ सेमी आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला सूत्र माहीत असणं महत्त्वाचं आहे मग इथे आयत्याचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी मग इथे आपल्याला लांबी किती दिले पंधरा सेमी है है बर है है मी इथे बघा आहे पंधरा गुणिले रुंदी आपल्याला दिलेली आहे आठ सेमी मग पंधरा गुणिले आठ बरोबर पंधरा आठ ठे एकशे वीस आणि आपल्याला क्षेत्रफळ विचारलं मग क्षेत्रफळ हे नेहमी कसं असतं तर चौ सेमीमध्ये असतं म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आयताचं क्षेत्रफळ आहे एकशे वीस चौ सेमी पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघूया एका आयताचे क्षेत्रफळ बहात्तर चौसेमी असून त्याची लांबी अठरा सेमी आहे तर त्या आयताची रुंदी किती बघा हे गणित थोडं वेगळं आहे इथे आपल्याला क्षेत्रफळ दिलेलं ला आहे लांबी दिली आणि त्याप्रमाणे आपल्याला काय काढायचे आहे आयताची रुंदी काढायची आहे मग इथे सुद्धा बघा तेच तेच आपण सूत्र वापरायचं आहे बघा इथे आयताचे क्षेत्रफळ आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी लांबी गुणिले रुंदी आता बघा आपल्याला क्षेत्रफळ दिले बहात्तर चौ सेमी म्हण मी ते क्षेत्रफळ जिथे मी बहात्तर लिहिते बरोबरचे इथे बरोबर लांबी आपल्याला दिलेली आहे अठरा सेमी अठरा आणि गुणिले गुणिले रुंदी आपल्याला माहीत नाही रुंदी जिथे मी रुंदीच लिहिते आता इथे गुणिले आहे मग आपण हे बहात्तर आहेत त्याच्या इकडे हे बा अठरा आहेत ते इकडे बरोबर चिन्हचे इकडे आहेत तर गुणा करायचं काय होतं भागिले होतं मग मग मा बहात्तर भागिले अठरा बरोबर काय रुंदी मग आपण यावरून हेही सूत्र ठरवू शकतो की काय आयताचं क्षेत्रफळ बरोबर रुंदी काढायची रुंदी बरोबर आयताचं क्षेत्रफळ भागिले लांबी बरोबर रुंदी हे क्षेत्रफळ सुद्धा हे सूत्रसुद्धा येऊ शकतं मग बहात्तर भागिले अठरा जर इथं आपण केलं तर बघा बहात्तर भागिले अठरा अठरा चोख बहात्तर माझं बाकी लिए बाकी लक्ष आपलं उत्तर किती आलंय चार म्हणून मग रुंदी बरोबर किती आहे रुंदी बरोबर चार सेमी लांबी रुंदी नेहमी सेमीमध्ये असते म्हणून आपल्या या प्रश्नाचं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चार सेमी या सूत्रावरून आपण हे सूत्र तयार करून घेऊ शकतो रुंदी बरोबर क्षेत्रफळ भागिल्ले लांबी पुढचा प्रश्न बघूया एका आयताची रुंदी बारा सेमी असून त्याचं क्षेत्रफळ तीनशे चौ सेमी आहे तर त्या आयताची लांबी किती बघा या गणितामध्ये आपल्याला लांबी विचारले नेहमीप्रमाणे आयत्याचं आयताचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी आयताचं क्षेत्रफळ आपल्याला दिलेलं आहे तीनशे मी इथे लिहून घेते तीनशे बरोबर लांबी आपल्याला माहीत नाही लांबीची इथे मी यल लिहिलं तरी चालतं लेंथ म्हणजेच लांबी गुणिले रुंदी आपल्याला माहिती आहे बारा सेमी मिळतील गुण घेऊया बारा आता हे गुणिले बारा आहेत ते इकडे बरोबर चिन्ह इकडे येतील म्हणजेच काय होणार आहे तीनशे भागिले बारा बरोबर एल एल म्हणजेच लेंथ मग आता तीनशे भागिले बारा आपण यांचा भागाकार करूया तीनशे भागिले बारा बघा बारा इक्के बारा बाराचे बारा तरी छत्तीस छत्तीस मोठे आहेत पण मग बारा दुने चोवीस यांची वजबक्की केली के बाकी येते सहावरून घेतले शून्य बारा पंचे साठ यांची वजपाकी आली शून्य भागाकार आलाय पंचवीस म्हणजेच तीनशे भागिले बारा बरोबर किती पंचवीस म्हणून रुंद लांबी बरोबर किती आले तर लांबी बरोबर पंचवीस सेमी मग पंचवीस सेमी इथे कुठे आहे पर्याय क्रमांक एकमध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पंचवीस सेमी पुढचा प्रश्न एकशे पंचवीस मीटर लांबी व साठ मीटर रुंदी असलेल्या एका आयताकृती भूखंडाचे क्षेत्रफळ किती चौ मी असेल आता बघा इथे आपल्याला भूखंडाचे क्षेत्रफळ विचारले मग इथे भूखंड हा शब्द आला तरी भूखंड कसा आहे इथे लांबी आणि रुंदी दिली म्हणजेच तो कसा आहे आयताकृती आहे मग इथे भूखंडाचे क्षेत्रफळ म्हणजेच आयताचे क्षेत्रफळ मग आपल्याला तेच सूत्र वापरायचं आहे भूखंडाचे क्षेत्रफळ म्हणजेच आयताचं क्षेत्रफळ मग लांबी गुणिले रुंदी मी ते लेंथ येल काढते आणि बीर्थ म्हणजे रुंदी मग लांबी गुणिले रुंदी लांबी आहे एकशे पंचवीस मीटर गुणिले रुंदी आहे साठ मीटर यांचा जर आपण गुणाकार केला बघा इथे मी उभा गुणाकार घेतलाय थोडा वेळ हा शून्य आपण बाजूला साई पंचा तीस हचालाली आले इथे तीन साई दुने बारा तेरा चौदा पंधरा सहा एक सहा सहा आणि एक सात आणि हा जो शून्य आहे तो मी इथे फक्त इथे ठेवते मग आपलं उत्तर किती आले सात हजार पाचशे म्हणजेच त्या भूखंडाचं क्षेत्रफळ आहे सात हजार पाचशे चौ आता इथे मीटर आहे आपल्याला मीटर दिले म्हणून मी इथे काय ना आहे चौ मी म्हणजे चौरस मीटर म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सात हजार पाचशे चौ मीटर पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया एका आयताकृती भूखंडाची लांबी तीस मीटर व रुंदी वीस मीटर आहे त्या भूखंडावर सहा मीटर लांबी व चार मीटर रुंदी असलेले जास्तीत जास्त किती आयताकृती भूखंड तयार करता येतील बघा इथे एका आयताकृती भूखंडाची लांबी तीस मीटर रुंदी वीस मीटर आणि इथे पण दिले त्या भूखंडावर म्हणजे ह्या मोठ्या भूखंडावर सहा मीटर लांबी आणि चार मीटर चार मीटर रुंदी असलेले जास्त किती आयताकृती भूखंड तयार होतील म्हणजे आपल्याला क्षेत्रफळ इथे दोन प्रकारे काढायचं आहे कसं तर बघा इथे पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोठ्या भूखंडाचे क्षेत्रफळ मग आपल्याला सगळ्यांचं सूत्र माहिती आहे लांबी गुणिले रुंदी मग लांबी किती आहे तीस आणि रुंदी आहे वीस मग इथे काय येणार आहे तीस गुणिले वीस बरोबर किती तीन दुने बघा तीन दुने सहा आणि हे दोन शून्य आहेत ते इथे मग आपलं याचं उत्तर किती आलं हे मोठ्या भूखंडाचं क्षेत्र पण आहे सहाशे चौरस मीटर आता इथे काय लहान कारण या मोठ्या भूखंडामध्ये हे प्रत्येक भू भूखंडाचं क्ष हे करायचे आहेत आयताकृती भूखंड किती तयार करता येतील असं विचारलं आहे मग लहान भूखंड मग लहान त्याची लांबी किती दिले सहा मीटर आणि रुंदी आहे चार मीटर मग इथे पण तेच सूत्र लांबी गुणिले रुंदी मग सहा गुणिले चार बरोबर किती साहित्य चोवीस आता हे मीटरमध्ये आहे म्हणून मी ते चौरस मीटर चौमे आता मात्र काय सांगितलं आहे हे मोठ्याचं आणि हे छोट्याचं मग आता आपल्याला काय करायचं आहे एकूण विजय किती भूखंड तयार करता येतील असं आहे मग ते काय एकूण भूखंड मग एकूण भूखंड म्हणजेच काय या दोघांची बे या दोघांचं या दोघांचा भागाकारे कारण एकूण हा मोठा बघा हा मोठा भूखंड एवढा आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक एवढ्या एका तुकड्याची लांबी क्षेत्रफळ एवढं आहे चोवीस मग आपल्याला एवढे एकूण पूर्ण भूखंडामध्ये किती आयताकृती भूखंड तयार होतील असं आपल्याला विचारलं आहे म्हणून मी ते काय करायचं आहे सहाशे भागिले चोवीस मग यांचा जर आपण गुणाकार के सॉरी यांचा जर आपण भागाकार केला तर आपल्या भागाकाराचं उत्तर किती आहे पंचवीस म्हणजे एकूण किती आयत्याकृती भूखंड तयार करता येतील त्या मोठ्या क्षेत्रफळावर मोठ्या भूखंडाच्या क्षेत्रफळावर तर पंचवीस मग पंचवीस पंच कुठे आहे पर्याक्रमांक दोनमध्ये म्हणून इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बघा प्रकारे आपण आयताचे क्षेत्रफळ यावरील काही उदाहरणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेतलेली आहेत मला खात्री आपणा सर्वांना व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार थँक्यू